पेरूच्या पानाची चटणी आरोग्यासाठी ठरते फायदेशीर जाणून घ्या पेरू हे फळ खाण्यासाठी रुचकर असते मात्र त्यात अनेक पोषक तत्वांचा समावेश केलेला असतो फळामध्ये तर विटॅमिन डी असतो पेरू हे फळ खाण्यासाठी रुचकर असते मात्र त्यात अनेक पोषक तत्वांचा समावेश केलेला असतो फळांमध्ये तर विटॅमिन डी असतो त्यामुळे ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात पेरू जितके आरोग्यदायी फायदे आहेत तितकेच पेरूच्या पानांमध्ये देखील अनेक फायदे आहेत पेरूच्या पानाचे फायदे हे अनेकांना याची माहिती देखील नसते पेरूच्या पानापासून चहा आणि चटणीही बनवता येते पेरूच्या पानाची चटणी केवळ तुमच्या जेवणाचीच चव वाढवते असे नाही तर त्यामुळे तुमच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात पेरूच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते पेरूच्या पानामध्ये विटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर उपलब्ध आहे चला जाणून घेऊया पेरूच्या पानाच्या चटणीचे फायदे जर रक्तात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर पेरूच्या पानाची चटणी चांगले फायदे शरीरासाठी होत असतात त्यामुळे आपली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते त्यामुळे पेरूची चटणी मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे पेरूमधील पोटॅशियम आणि विरगळणारे फायबर हृदयाचे रक्षण करते तसेच खराब देखील कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकार होऊ शकतो पेरूच्या पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे विषारी पदार्थ नष्ट करतात अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीचा त्रास होतो चटणीबरोबर पेरूच्या पानाचा रसही या वेदनांवर नियंत्रण ठेवू शकतो या रसाचे रोज सेवन केल्यास फायदा होतो पेरूच्या पानाची चटणी खाल्ल्याने कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तणाव कमी करण्यासाठी पेरूचा चहा देखील सेवन केला जाऊ शकतो तुम्हाला दिवसभर तणाव किंवा थकवा वाटत डोके असेल डोकेदुखी असेल आणि काय करावे हे कळत नसेल तेव्हा पेरूचा हर्बल चहा पिण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्हाला तणावातून आराम मिळेल दरम्यान पेरूच्या पाण्याची चटणी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं शर्वरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात